नमस्कार मित्रांनो, सांगलीची भटकंती आपण करत आहोत आणि या ठिकाणचे काही फूड स्पॉट आपण कव्हर करतोय. तर त्याचमध्ये मी माधवनगरला आलेलो आहे. वसंतदादा साखर कारखाना आहे सुप्रसिद्ध, त्याच्या समोरच्या बाजूला भस्मे भजी म्हणून आहे आणि फक्त या ठिकाणी बटाट्याच्या भजी मिळतात. 1982 पासून हा त्यांचा व्यवसाय चालू आहे. चला तर मग बघूया कशा बनतात आणि कशी सुरुवात झाली सगळी माहिती आपण घेऊया. सांगलीकडून माधवनगरकडे जाणाऱ्या मार्गावरच वसंतदादा पाटील साखर कारखान्यासमोरच भस्मे भजी आहे. या ठिकाणी संध्याकाळी खूप गर्दी असते. आता भजीचं पीठ तयार केलं जात आहे. डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यांच्या प्रमाणानुसार. एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवत नाहीत. जसं गिऱ्हाईक येतं तसं गरम गरम भजी करून देतात. त्यामुळं पीठसुद्धा जसं लागेल तसं भिजवलं जातं. आणि यामध्ये आता किंचित प्रमाणामध्ये सोडा टाकला जातो, अगदी नाहीच्या प्रमाणामध्येच. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं जातं. त्यांच्या नेहमीच्या अंदाजानुसार मीठ घातलेलं आहे आणि आता पाणी घालून हे सगळं पीठ पातळ केलं जाणार. अगदी खूप पातळ पण करत नाहीत आणि खूप घट्टही नसतं. अगदी त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे आणि दरवर्षी इतके वर्ष त्यांचा हा बिझनेस चालू आहे, सेम टू सेम ही बटाट्याची भजी मिळते. त्याचबरोबर त्यांची एक खासियत म्हणजे बटाट्याचे जे काप असतात ते एकदम पातळ असतात. नॉर्मल साईजचा बटाटा आणि एकदम पातळ काप, बघू शकता किती पातळ आहे बघा. आणि हीच त्यांची खासियत आहे. आता बटाट्याची भजी सोडल्या जात आहेत, पिठामध्ये बुडवून अगदी अलगत हलक्या हातानं या तेलामध्ये सोडल्या जातात आणि कुरकुरीत खमंग अशा तळून घेतल्या जातात. ही 25 रुपयाला भजी प्लेट आहे. आता ही भरली जात आहे. बघा कशा पद्धतीनं अगदी अंदाजानं या भजी भरल्या जातात आणि त्याच्यावर तळलेली मिरची सुद्धा दिली जाते. 1, 2, 3 15, 16, 17, 18 प्रत्येक पाऊस पडत असताना लोक इथे गर्दी करत असतात भजीसाठी. इथं 10-15 मिनिट थांबून शेवटी भजी घेऊनच घरी जातात, नाहीतर इथे थांबून खाऊन जातात. बरेच वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले खातोय आम्ही इथं भजी. आता जवळजवळ 15-20 वर्ष झाले इथं मी भजी खातोय. टेस्ट मस्त आहे, छान आहे. प्रकाश जगन्नाथ भस्मे. सुरुवात 1982 साली झाली. सुरुवातीला बेकरी स्टॉल होता. बेकरी स्टॉल चालू करत असताना त्यानंतर थोडे दिवस बेकरी स्टॉल चालला, नंतर बंद केला. मग नंतर चहा चालू केला. चहा चालू करत असताना थोडे दिवस गेले, शेजारी खोकेवाले होते, म्हणजे गळेवाले होते. त्यांनी म्हणले काहीतरी करा, भजी करा. मग डोक्यात एक आयडिया आली, कधी आम्ही केलेलं नव्हतं, तरीसुद्धा आयडिया आली. म्हणलं बटाटे भजी आपण करूया. मग त्यावेळी बटाटे भजी करायला सुरुवात केली. हां, तर त्या आता ते 82 सालापासून म्हणजे 1-2 वर्ष गेले असतील. म्हणजे 85-86 दरम्यान आहे ना काय, तिथनं बटाटे भजी आत्तापर्यंत मी करतो आहे. बाकीचं दुसरं काही नाही आहे. चहासुद्धा केलेलं सुरुवातीला केलेला होता, तो नंतर बंद करून टाकला. कारण का ह्याचं जे गिऱ्हाईक आहे ना काय, हे जरा थोडंसं वाढल्यामुळं ती चहा बंद करून टाकला. म्हणजे काय, तो फक्त मी एकटाच करत होतो. माझ्या हाताखाली कोणसुद्धा नव्हतं, फक्त एकटा करायचं, द्यायचं, घ्यायचं, पैसे बिशे सगळं मी एकटा करत होतो. आत्ता हे नंतर आमचं नातू आहे, मुलगी आहे, हे नंतर आले. माझ्यासोबत मंडळी असायची. संध्याकाळी 6:00 6:00 रात्री 9 ते 9:30 असते. भजी प्लेट आहे 25 रुपये प्लेट आहे. गरम गरम बटाट्याची भजी घेतलेल्या आहेत, एकदम चपट्या आहेत. त्याचबरोबर ह्याला पीठ कमी आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत लागतात. खूप मस्त आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नंतर 25 रुपयाला ही प्लेट आहे. खूप गर्दी असते या ठिकाणी खाण्यासाठी. तर तुम्ही सांगली, मिरज किंवा माधवनगर या भागामध्ये असाल तर नक्की ट्राय करून बघा.